शेतकरी शेतकरी म्हटल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी काही ना काही समस्याला तोंड द्यावंच लागतं. त्यामध्ये यंदाचं 2023-24 वर्ष म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी खूप वाईट. कारण तुम्ही पाहू शकता, ज्यावेळेस पावसाळा सुरू झाला, पाऊस पडला तर भरपूर शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यानंतर पाऊस उघडून गेला, त्यानंतर पुन्हा पाऊस पडला, मग डबल पेरणी केल्या, म्हण असं म्हटलं जाईल की दुबार पेरण्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. आणि दुबार पेरणी करूनसुद्धा शेतकऱ्यांची पिकं जशी म्हणा तशी आली नाही. शेतकऱ्यांना आशा होती की यंदा उत्पादन कमी आहे तर आपल्या पिकांना भाव वाढेल, पण शेतकऱ्यांना जसं म्हणा तसा भाव मिळाला. मक्काचे सुद्धा भाव 2000 आतच राहिले आणि त्याचा खर्चाचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या खिशात 1 रुपयासुद्धा उरला नाही, उलटं खिशातून पैसे टाकावं लागले, अशी परिस्थितीसुद्धा शेतकऱ्यांची झाली आहे. आणि कापसाचं भावाला आशा होती, भरपूर शेतकऱ्यांना कापूस पीक लागवड म्हटलं तर भरपूर ठिकाणी जास्त प्रमाणात मराठवाड्यात लावले जाते, तर शेतकऱ्यांना आशा होती की कापसाचं उत्पादन कमी झालं असलं तरी त्याला चांगल्या प्रकारे भाव मिळेल अशी आशा होती. पण शेतकऱ्यांचं ते उलटं झालं, कारण शेतकऱ्यांना वाटत होती की 10 ते 15 हजार रुपये क्विंटल असा भाव आपल्या कापसाला मिळेल, पण नाही, असं नाही झालं. आता ह्या काही दिवसापूर्वी पाऊस पडला त्यामुळे भरपूर जे शेतकऱ्यांचं उत्पादन आलं ते पावसानंसुद्धा नुकसान झालं, तर ते जे कापूस झालेलं आहे तर त्याला 4 ते 5 हजार रुपयाचा दर मिळतो आहे, आणि जे पहिला काही वेचला गेला होता तर त्याला 6000 ते 6500 रुपये तर 6800 कापूस विकला जातो. म्हणजे आशा होती शेतकऱ्यांनी की कापसाला खूप मोठा भाव मिळेल, पण शेतकऱ्यांचं ते नशिबात उलटंच झालं, कारण जो भाव मिळणार असं वाटत होतं त्याने झालं उलटा, गेल्या वर्षीपेक्षा कमी दर कापसाचा मिळतो आहे, त्यामुळे शेतकरी खूप नाराज आहे. असंच असतं शेतकऱ्यांसोबत, किती दरवर्षी म्हटलं तर काही काही संकटाला सामना जावा लागतो, पण हे 2023-24 वर्ष म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी खूप वाईट.